हाय नमस्ते. आज एक नवीन स्टोरी आणली तुमच्यासाठी, तर ऐका. चला, आता ही स्टोरी जी झाली ती उत्तर प्रदेश मधली आहे आणि ही स्टोरी ती चार मुलींनी केलेली आहे. मुलींची स्टोरी ही चार मैत्रिणींची. आता ह्या मुली म्हणजे काही लहान नाहीत, 18-20 वर्षाच्या पुढच्या मुली आहेत. तर बऱ्याच वेळा आपण म्हणतो की नाही का, माणसांवरच माणसंच अशी करू शकतात, नाही का, नाही का, मानसिक विकृती वगैरे माणसांमध्येच असती, अशी विचित्र वागू शकतात, घाण वागू शकतात. पण ह्या स्टोरीमध्ये एका मुलाला तसं केलेलं आहे टॉर्चर मुलींनी. तर कशा प्रकारे त्या मुलाला टॉर्चर केले ते आता तुम्ही ऐकू शकता. आता उत्तर प्रदेशमध्ये असंच म्हणजे नाही का, ह्या चार मुली शिकायसाठी जातात कॉलेजमध्ये. आणि मग ह्या मुलींची आधी मैत्रीण असती, पण कॉलेजमध्ये एकत्र असतात. काय एकत्र असतात? आणि ह्या कुठून? बिहार. एक बिहारमधली असती, एक राजस्थान, उत्तर प्रदेश, जोनपूर, अशा म्हणजे खेडेगावातनं तिकडच्या साईडच्या ह्याच्यातनं असं म्हणजे आलेल्या असतात. तर मग ह्या चौघी नाही का मैत्रिणी एकत्र येतात, ह्यांची खूप मैत्री होती. आणि मग ह्यांचं कसं आता एकदम गॉसिपिंग चालू होतं, ह्यांचं एकमेकींशी बोलणं वगैरे. आणि कॉलेजमध्ये शिकायला असतात, मग हे कुठं शॉपिंग कर, कुठं फिरायला जा, पार्टी कर, सगळं ह्या चौघी एकमेकींसंग नाही का शेअर करायचे, एकमेकींसंग गॉसिप गप्पा. आणि इतकी खूप दोस्ती होती त्यांची, आणि खूप दोस्ती होती. आणि दोस्ती झाली की मग आपलं नाही का मुलींचं असतं आपलं चालू गप्पा मारणं. ती मग आता आपलं जर अभ्यास वगैरे झाल्यावर फ्री असल्यावर आपण मोबाईल, इंस्टाग्राम, नाही का काय पण बघतात हल्ली. मोबाईल चित्र गरज सगळ्यांना आजकाल असतीच. आणि मग अशाच ह्या मुली नाही का आता फ्री असलं की मोबाईल बघायच्या, आणि चांगले एकमेकांची चेष्टा गप्पा त्यांची चालू असायची. मग असंच काय होतं एक दिवशी माहिती आहे का, असंच मग त्या नाही का मोबाईल बघत बघत असतात अशाच, आणि बघत बघत अशा त्या नाही का आपली पॉर्न साईट असते ना त्याच्यावर जातात अचानकच बघत बघतच. आणि मग त्यात एक असा व्हिडिओ असतो की नाही का पॉर्न व्हिडिओ पण बघायला लागतात ते एकत्रच मिळून. आणि मग ते व्हिडिओ बघत असतात. आणि त्यात अशा काही घटना असतात की एकच मुलगा, चार चार अशा बाया, असे कामकिरडा करतानाचे व्हिडिओ त्या मुली बघू लागतात. आणि मग ह्या त्यांचा सिलसिलाही रोजच होतो चालू, बाहेर फिरणं, खाणं पिणं, संध्याकाळी आले की असले व्हिडिओ बघायची त्यांना लत लागती पोर्नो पुरींना द्या. आणि मग असे घाण व्हिडिओ बघायचे. आणि मग त्यांना पण त्या म्हणतात आता हे व्हिडिओ बघून त्या पण म्हणतात आपण पण असंच काही तर आपल्याला पण केलं पाहिजे, आपल्याला पण संतुष्ट झालं पाहिजे जरा असं तसं त्या मुलींचे विचार. तर त्याचं मग त्या मुलींना पण असं वाटतं करतं. मग ते अशा बाजारातनं जाऊन नाही का ज्या वस्तू असतात नाही का ज्यातनं असं तसल्या वस्तू वगैरे खरेदी करतात काय काय काय, आणि त्यांचा वापर करत असतात एकमेक सगळीजण मिळून मज्जा मौज अशी तसलं बघून करून तसलं बी करायला लागतात त्या पुरी मग काय काय काय, आणि त्यांना खूपच लत लागती. मग आणि मग हे असंच असंच चालूच राहतं त्यांचं मौज मस्ती, काय जाणायचं करायचं बघायचं, ती व्हिडिओ वगैरे बघून बघून त्यांना असं येडच लागतं सारखं. आणि मग आणि ह्या मुली तरुण वयाचं चाललेल्या असत्या त्या. आणि मग त्या रोज असं कॉलेज सुटलं की एक टपरी असते त्यांच्या, तिथं जात असतात आणि अशा मौज मजा वगैरे बोला गप्पा वगैरे चालू असतात. मग तिथंच एक मुलगा त्यांना म्हणजे त्या टपरीवर एक मुलगा दिसतो, चांगला असतो तो मुलगा पण, आणि दिसायला हँडसम वगैरे असतो पण गरीब असतो. मग त्यातल्या एका मुलीच्या डोक्यात प्लॅन येतो, ती म्हणते आता लई झालं म्हणते काय काय हे वापर ते वापर, आपल्याला तर आपण जे रिअलमध्येच करून बघूया म्हणते, संतुष्ट होऊया रिअल मध्येच बघून आपली नाही का आपली पण मौज होईल, आपली पण इच्छा पूर्ण होईल. आणि मग त्या सतत त्या पोराला छेडछाड करत असत, गेले त्याचा हात पकड, त्याला कसं शरीराला स्पर्श कर, कशा बी करत असत सारखं सारखं त्या पोराला. आणि तो मुलगा गरीब असते त्याला वाटते जाऊ द्या हसी मजाक, पण तो एवढं लक्ष देत नाही. मग नंतर त्या पुरींचं आतीच होतं, त्याला लय सारखं करायला लागतात. मग त्यातली एक पोरगी म्हणती ह्याला आपण पटवायचं म्हणते ह्या पोराला आपल्या मौज मजेसाठी, आणि मौज मजेसाठी त्याला पटवायच्या म्हणते त्या. आणि मग त्या पोरी काय करते त्या,
ती पोरग गरीब असतं, मग त्याला कपडे बिपडे घेऊन देते, त्या चांगली पैसे देते, जरा पैशाचं लालच दाखवते त्या. मग त्या पोराला काय हो, ती बी जवान असते नाही का, जवानीतच जवानच पोरग असते. ती म्हणते जाऊ दे आता पैसे देतात, तर मग तो पण घेतो त्यांच्याकडनं. मग तो पण काय बोलत नसतो, त्याला पण सवय लागून गेलेली असते त्या मुलींची छेडछाडीची वगैरे. आणि मग त्या मुलींचा, मग त्या मुली सगळी त्याची माहिती काढतात, त्या कुठं राहतो काय करतोय. मग तो राहत असतो त्या नाही का एका रूम मध्ये राहत असतो, मग मुलींना सगळं माहीत होत. आणि मग एक दिवशी असंच त्या मुली हॉस्टेल मधनं अशाच त्याच्या रेकर खूप रात्र असते, त्या कुठं राहतोय तो सगळा पत्ता काढतात त्याला. आणि डायरेक्ट त्याच्या रूमवरच जातात मग, आणि त्याला काय माहिती नसते, कल्पना नसते त्या पोराला काही कल्पना नसती. आणि मग त्या तो मुलगा म्हणतो कशाला आला माझ्या घरी, सहजाच्या घराचा पत्ता काढल्यावर तो एकटा. तो म्हणतो आता आम्ही आलोय म्हणली खूप रात्र झाली, आम्हाला इथंच राहायचंय तुझ्या इथं. तो म्हणतोय नको नको जावा मग, मला सगळे लोक वगैरे नाव आठवते. मग ती पोरी काय ऐकतच नाही त्या वेळी, त्या म्हणते तू जर आम्हाला हे केलं तर आम्ही सांगत तू आज आमच्यावर आत्याचे म्हणजे प्रयत्न केलाय, आमची तुझी बदनामी करू म्हणतात. मग तो मुलगा काहीच म्हणत नाही, जाऊ दे म्हणतोय. मग गप बसतोय, मग राहावा म्हणतोय. आणि मग राहावा म्हणतोय, मग त्यातली मग लगेच एक पुरगी चालू होती, मग त्याच्याशी छेडछाड करायला चालू करते, त्या पोराचे कपडे हो हिरवड त्याला झटायला करायला चालू करते, अंगाला विंगाला त्याला. आणि मग ती पण जवान असते, मग त्याला विकसत होते. आता साहजिकच आहे ना त्याच्या गोष्टी तशा, त्याच्या स्पर्श का मुली आणि मग तशा गोष्टी चालू होतात. आणि मग त्या मुली सर्व त्याला नाही का त्याचे कपडे बिपडे काढतात, आणि सगळ्याच मुली मग एन्जॉय करायला चालू करतात त्या ज्या चौघी असतात ते. मग त्यांनी येताना पर्समध्ये शक्तीवर्धक गोळ्या वगैरे आणलेले असतात, मग त्याला दुधात टाकून एक गोळी देतात. मग चौघी हिजं झालं की तिचं झालं की बारी 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 त्याच्यावर करू लागतात. आणि बारी बारी करलं की मग तो थकतो जरा, मग थकलं की एक तासानं अजून एक गोळी देतात, परत अजून बारी. असं त्यांचं नाही का चालूच राहतं रात्रभर साधारण 4 वाजोस्तर. तर आणि मग त्याला दमलं की गोळी देते ते, मग त्याच्यात ताकद. आता गोळी त्याला गोळी खाल्ल्यावर काय कळते, इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून इकडं, त्याचं काय तुंतुरण खेळणंच होते, त्या पोराचं तुंतुरण खेळणंच होते. मग आणि मग ती पोरग बी ह्या पोरी त्याला बी घाम येतो, थकतंय विकते पोरग, तरी बी गोळ्या देते त्यात. अशा त्याला 4 शक्तीवर्धक गोळ्या दिल्या जातात. आणि मग नंतर 4 गोळ्या झाल्यावर मग ही सगळं त्या पोरी पण जरा पडतात कंटाळा आराम करतात, ते तर पडतं पोरग बी असंच, त्यांना वाटतं झोपलं असेल थकून. आणि मग जायच्या तयारीतच असतात त्या, तरी पण म्हणतात जाताना अजून एकदा करूया म्हणतात, नाही का अजून त्यांचा मूड होतो. मग अजून एक गुळी देतात त्याला, अजून उठतंय ती. आणि मग अजून एकदा करतात, मग सगळं आवरावर करतात. मग त्यात म्हणतात आता जावं. आणि जायच्या टायमालाच मग काय होतंय ना, ह्याला उठवतात, आम्ही चाललोय कारण ही काय उठतच नाही, बेहोशी बेहोशच पडतंय. मग त्याच्या तोंडाला बिंडाला असं वास बिस घेते त्या, ती पोरग मरून पडलेला असते. मग म्हणते त्या बाई आता काय करायचं, मग ह्या पुरी मग म्हणते त्या आता काय करायचं बाई आपल्यावर येईल की सगळं. मग पुरी घाबरतात, मग तिथलं सगळ्या वस्तू काय पाकिट विकट पडलेली सगळी शक्तीवर्धक गोळ्या सगळं गोळा करतात कागद बिगद, आणि सगळे सबूत मिटवते त्या, आणि पळून जाते त्या तिथनं. मग पळून गेल्यावर एक दिवस होतोय, 2 दिवस होतोय, 3 दिवस, ती टपरीवालं पोरग येतच नाही ज्या कामाला तिथं. आणि ह्याच्या ज्या आजूबाजूच्या लोकांना बी ह्याच्या रूममधनं वास येते, वास यायला लागल्यावर कळतं ही मेले. म्हणून मग इथं सगळी चौकशी बिकशी चालू होती त्या पोराची. आणि मग तरी पण काहीच कळत नाही ना, आता कसं कळणार. मग पोस्टमार्टम वगैरे केल्यावर त्याच्यात कळतं ते की ते असं त्याच्याबरोबर कुणी 20 असं वाटतं पोस्टमार्टममधनं की 20 बायकांनी ह्याच्यावर केले का काय असं निघालं निघतं त्यातनं. आणि त्याला शक्तीवर्धक गोळ्याचे ते औषधं बिषधं दिलेली ती पण पोटात निघतात. मग कसं काय काय, मग त्यांनी CCTV फुटेज वगैरे जिथं कामाला असतं तिथं बघतात. मग त्या मुली ती त्याला छेडलेलं ती सगळं त्यात रेकॉर्ड झालेलं असतं त्यांचा हसी मजा. मग त्या मुलींना चौकशीमध्ये घेतलं ना, मग सगळं खरं खरं सांगतात त्या. पण बघा असं पण म्हणजे असतं आहे मौज मजेमध्ये त्या पोराचा जीव गेला का नाही, कुठल्याही गोष्टीची आपल्याला नाही का मेडिकली माहिती नसताना असं काय पण कोणाला गोळ्या चारायच्या नाहीत, काय पण करायचं नाही. त्या पुरींच्या चुकीमुळं त्या बिचाऱ्या पोराचा जीव गेला. ह्यांना मौज करायची होती, मौज करायची होती तर मग बिचारे एकट्यालाच पकडले ह्याने असं
असले व्हिडिओ मध्ये जे दाखवतात ते खरं नसतं, काही पण चुकीचं दाखवतात व्हिडिओ मध्ये. तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं म्हणून बघून करायचं नसतं आपण. तर या गोष्टीतनं चांगला बोध घ्या असं कुणाबरोबर करण्याचा प्रयत्न, म्हणजे अशा गोष्टी करू नका, अशापासून लांब राहा, चांगलं हे करा व्यवस्थित, अशा चुकीच्या गोष्टी करू नका. ह्या मुलींना त्यांची शिक्षा मिळाली बघा अशा गोष्टी केल्या, मग चुकीच्या मौज मजा करायला गेल्या आणि वेगळंच होऊन बसलं, त्यांचं करिअर बरबाद झालं. तर चांगला बोध घ्या ह्या गोष्टीतनं. आणि खरी आपल्या मी सांगितली, मी पण ही घटना ऐकली होती म्हणून. ओके, बाय बाय. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.